इथे एनडीआरएफच्या कडून मदत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरत आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील हळूहळू का होईना कमी होते, पण अजूनही रेस्क्यू ऑपरेशन्स अनेक ठिकाणी सुरू आहेत। आणि मी सध्या आहे शिवाजी पुलाजवळ कोल्हापूर शहराजवळच्या, आणि इथं आपल्याला माहिती आहे की आंबेवाडी आणि चिखली ही दोन मुख्य गावं आहेत। आत्ता या ठिकाणी आपण पाहतो ह्या दोन गावातल्या म्हणजे आंबेवाडी आणि चिखली या दोन गावातल्या नागरिकांना सुखरूपपणे या ठिकाणी आणलेलं आहे। आपण पाहतो हे लहान बाळ आहे, त्या बाळाला घेऊन देखील हे एनडीआरएफचे जवान आता आलेले आहेत। छोटंसं बाळ आहे एकदम। कुठल्या गावातून आणलं जात आहे? आंबेवाडीमधून आणलं याला। काय परिस्थिती आहे आंबेवाडी गावात? आंबेवाडी म्हणजे आता एक एक फ्लोर डुबलेला आहे, अजून बरेच लोक रेस्क्यू करायचे बाकी आहेत आणि रेस्क्यू आमचं कंटिन्यू चालू आहे। लहान बाळ आहे ते आपण पाहतोय, दुसरीकडे ही देखील मुलं आहेत, अनेक महिला देखील आहेत। या सगळ्यांना आता घेऊन आलेले आहेत एनडीआरएफचे जे जवान आहेत ते सगळेजण। आपण पाहतोय अशा पद्धतीनं किती पाणी आहे बाळ मला सांग गावात? काय परिस्थिती? भरपूर पाणी आहे। आता कसं आणलं तुम्हाला? सुखरूप आणलं? हो। आणि किती लोक अजून आले? अजून खूप लोक आहेत। आता तुम्ही कोण कोण आला? तुम्ही? माझी बहीण आहे आणि बाकी सगळे घरात आहेत। बाकीचे अजून घरात आहेत? रडू नको रडू नको। खूप नुकसान झालंय, काय घरात पाणी आलंय? होय। तुझं नाव काय? सानिया। घरात कोण कोण आहे? अजून आजी आहे, भाऊ आहे आणि मम्मी, एवढी सगळी अजून घरात आहे। तू एकटीच का आली? बहीण आहे सोबत आणि आमच्या घरातले। आपण पाहतोय तिला अश्रू खरं तर अनावर झालेले आहेत आणि ही एक कुटुंबच आहे अख्खं आणि ते आलेले आहेत। मावशी काय सांगाल, काय परिस्थिती आहे, किती पाणी आहे गावात सध्या? सगळे घर बुडलेला आहे आणि ते आम्ही नाही तिथं दुसऱ्याची घरात थांबलेला दोन दिवस, मग आता कायच हे नाही म्हणून इकडं आले। सगळं घर बुडलेलं अशा पद्धतीनं ते सांगतायत। आणि या बाजूला देखील आपण पाहतो हे आणखी एक लहान बाळ ज्याला एनडीआरएफच्या जवानांनी या ठिकाणी आणलेलं आहे, सुखरूपपणे सुटका करून आणला आहे। अशा पद्धतीनं आंबेवाडी असेल चिखली असेल त्या गावातल्या नागरिकांना नागरिकांची सुटका केली आहे। किती एक वर्ष? काय परिस्थिती आहे गावात? पाणी भरपूर आहे, माणसं भरपूर अडकले तिथे, आम्ही दोन दिवस इथे अडकून होतो, आता आम्हाला सुखरूप बाहेर काढले माणसांनी। त्या अजून काही तिथे लहान बाळ आहेत का? भरपूर आहेत। मदत मदत पोहोचली का? मदत आम्हाला पोहोचली पण अजून थोडी मिळावी। आणि गेल्या वर्षी जास्त पाणी होतं की यंदा जास्त पाणी? यंदा जास्त पाणी। हां। घरात म्हणजे साहित्याची काय परिस्थिती आहे? आता आमच्या घरात पाणी गेले, आता काय माहिती नाही कसं साहित्य काय आहे। घरातच पाणी गेलेलं आहे त्यांच्या आणि त्यांना एनडीआरएफनं सुखरूपपणे इथपर्यंत आणलं आणि नंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी म्हणजे जिथं शेल्टर्स उभा केल्यात तिथं त्या सगळ्यांना नेलं जातं। आणि अशा पद्धतीचं रेस्क्यू ऑपरेशन जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये सुरू आहे, ज्या ज्या ठिकाणी नागरिक अडकलेले आहेत त्या त्या ठिकाणी एनडीआरएफ असेल, स्थानिक सामाजिक संस्था असतील त्या त्यांच्या मदतीला धावलेल्या आहेत। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, शिवाजी पूल, कोल्हापूर।